श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 20 मे। भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा। दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन। सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर। रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख। कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला। ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला। तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला। जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामरायाविण समाधानाला न देती। जे जे वैभव जगती तेते आले हाती, वाया सर्व जाती हाती न येता रघुपती। परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण। काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार। हा झाला त्याचाच विस्तार। तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले। काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मते। म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही। व्यवहार सद्भासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविण वाटे शून्य। संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती। प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा। तोच प्रपंची सुखी जाणा। प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून। सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडोनी सावचे। भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे। मी करता नवे जाणून जरी कर्म त्याला बाधेना कलीचा मार्ग। दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली। कली जेथे शिरला त्याने राम दूर केला। भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून। हेच प्रापंचिकास मुख्य साधन। करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खूण। करावा व्यवहार जतन रामापरते हित। मानी त्याचा होई घात। जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले राग वचरणी। मी पणा टाकावा अभिमान सोडावा। सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा। जाने केले सर्वच रामासर्पण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण। पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणून मने। राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात। म्हणून रामास व्हावे अनन्य शरण। दुःख दूर व्हावयास मुख्य साधन। मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे। म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा। ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन। जय जय श्रीराम।
महाराजांचा आजचा विचार. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. जय जय श्रीराम.